नमस्कार, स्पीड न्यूज लाइव 24 मध्ये आपलं स्वागत आहे। बातमी आहे होळी सणाची। होळी हा हिंदूंचा पारंपरिक सण देशभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला। कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात रस्त्यावर गल्लोगल्ली होळीची विधिवत पूजा करून होळी पेटवण्यात आली। पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला। लहान मुलांच्या टिमक्याने संपूर्ण जिल्हा कडाडून गेला। संपूर्ण भारतात साजरा होणारा बंधुभावाचा संदेश देणारा सण म्हणजे होळी। होळी आणि धुळवड एकमेकांच्या हातात हात घेऊन येणारे हे सण सर्व धर्म संभावाचा देखील संदेश देणारे आहेत। राग लोभ विसरून पुन्हा नव्याने एकत्र येत गुण्या गोविंदाने नांदण्याच्या या सणाला अगदी पुरातन असा वारसा लाभलेला आहे। भगवान श्रीकृष्ण आपल्या राधेसमवेत आणि गोप गोपिकांसमवेत वृंदावनात रंगपंचमी साजरी करत असल्याचे दाखले आपल्या हिंदू संस्कृतीतून आपल्याला आजही मिळतात। गोकुळात भगवान श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांसमवेत होळी खेळत असत। त्यांच्या त्या वेळेच्या कृतीतून आपल्याला सर्व धर्म संभावाचे आणि जातीभेद विसरून सगळेजण एक असल्याची शिकवण मिळते। त्यांच्या वृंदावनात मथुरेत आज देखील पारंपरिक होळी साजरी होत असते। ही रंगपंचमी बरेच दिवस आधीपासून सुरू होऊन पुढे बरेच दिवस सुरू असते। कोल्हापुरातही रात्री उशिरा वाजत गाजत होळी पेटवून जल्लोष करण्यात आला। त्यासाठी दिवसभर मेहनत घेऊन उंच होळी उभारण्यात आल्या होत्या। शहरात होळीसाठी वकारेतून लाकडे आणण्यात आली तर ग्रामीण भागात गोवऱ्यांची होळी सजवण्यात आली। यावेळी बालकांपासून ते अबालवृद्ध होळी समोर बोंब मारून जल्लोष करतानाचे चित्र पाहायला मिळाले। दरम्यान कोल्हापूर शहरात धुळवड खेळण्यासाठी सकाळपासून तरुणाई रंगली होती। होळी म्हणजे पूर्णाची पोळी, मौज मस्ती आणि रंगांचा सण। दररोजची धावपळ, कष्ट चार घटका बाजूला सारून धमाल मस्ती करताना जल्लोषाचे सप्तरंग पाहायला मिळाले। या आणि अशा ताज्या अपडेटसाठी पाहत रहा स्पीड न्यूज लाइव 24। स्टे लाइव, स्टे अपडेट। तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाइव 24 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। We'll be right back.